आदरणीय नेते आदरणीय शरद पवार जी, प्रांताध्यक्ष जयंत पाटील जी, प्रफुल भाई, आपल्या महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया मॅम, पीतांबर मास्टर जी, जस्टिस ठिपसे जी, सुनील तटकरे जी, निवेदिताताई माने, सुप्रियाताई सुळे, विद्याताई चव्हाण, अल्पनाताई पेंटर, अजित दादा, मजिद भाई मेमन, पद्मसिंह पाटील, चित्राताई वाघ, उपस्थित सर्व मान्यवर आणि वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या माझ्या महिला भगिनींनो, या ठिकाणी फौजियाताईंनी आपल्याला सगळ्यांना बोलवलं आणि संविधान बचावसाठी ही रॅली आणि ह्या सभेचं आयोजन केलं त्याबद्दल पहिल्याप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. काळाची गरज आहे आणि त्यासाठी महिला पुढे आल्या पाहिजेत, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पुढे आल्या पाहिजेत. कारण ज्या आदरणीय साहेबांनी महिलांसाठी आरक्षण दिलं, 33% रिझर्वेशन नंतर 50% रिझर्वेशन दिलं आणि त्यानंतर महिला पुढे आल्या पाहिजेत, महिला अतिशय आपल्या कामात चांगल्यापणे काम त्यांनी केलं पाहिजे ह्या पद्धतीचं प्रोत्साहन कायम साहेबांनी दिलं आणि म्हणून सर्व महिला भगिनींवर आपल्यांवर एक महत्त्वाची जबाबदारी येते की संविधान बचाव ह्या आंदोलनामध्ये निश्चितपणे आपली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपण पुढे सरसावलं पाहिजे. आपला देश आपण असं म्हणतो की युनिटी इन डायव्हर्सिटी किंवा वैविध्यतेमध्ये एकता, सर्व धर्म समभाव अशी आपल्या देशाची ओळख आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना ह्या ठिकाणी आनंदाने आणि सलोख्याने या देशात आपण नांदू शकतो, ऐक्याने पुढे जाऊ शकतो, समाजात वावरू शकतो आणि खऱ्या अर्थाने हा हक्क जर कोणी आपल्याला दिला असेल तर संविधानाने दिलेला आहे. आपलं संविधान, देशाचं संविधान हे अतिशय परिपूर्ण आहे. जगामध्ये कुठल्याही देशात एखाद्या विषयावर काही कायदा करायचा असेल किंवा एखादी पॉलिसी मांडायची असेल तर भारताच्या संविधानाकडे बघितलं जातं आणि त्या दृष्टीने ते कायदे किंवा त्या तरतुदी केल्या जातात हा निश्चितपणे अभिमान आपल्या सर्वांना आहे. पण आज आपण 68 वर्षानंतर संविधान बचाव ह्याबाबत बोलतोय हे खरोखरीच शोकांतिक आहे असं मला वाटतं. हे असं का झालं? आपल्याला माहीत आहे की आपलं संविधान हे आपल्याला राईट टू इक्वॉलिटी देतं. आपण आपले देशवासीय, मग तो हिंदू धर्माचा असेल, मुस्लिम धर्माचा असेल, जैन, सिख, इसाई, कुठल्याही धर्माचा असेल, आपण सर्व भारतीय आहोत आणि आपले सगळ्यांचे हक्क समान आहेत ह्या पद्धतीचं विधान ह्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेलं आहे. पण आज आपण बघतो आहे की राईट टू इक्वॉलिटी खरंच राहिली आहे का? ज्या पद्धतीने दलितांवर अत्याचार होत आहेत, मगाशीच मला वाटतं चित्राताईंनी सांगितलं की मिशी असली तर त्याला बदडलं जातं, घोड्यावर तो बसला तर बदडलं जातं, स्वतःचं लग्न असेल आणि लग्नाच्या वरातीत तो जात असेल आणि दिमाखाने तो नवरा मुलगा म्हणून एखाद्या घोड्यावर असेल तर बदडलं जातं, मारलं जातं, त्याचा जीव घेतला जातो. परवाच आपण पाहिलं, ज्याचा उल्लेख मगाशी झाला, 2 लहान मुलं हे विहिरीत उतरले पोहण्यासाठी आणि त्याच्यासाठी त्यांना लग्न करून त्यांना मारलं गेलं. काय चाललं आहे का आपल्या देशामध्ये? सर्व धर्म समभाव मानणारे आपण, सगळे जाती पंथाला बाजूला ठेवून आपण सर्व भारतीय आहोत असे मानणारे, कोण ही शक्ती आहे जी असं ह्या प्रकारचं घाल हे असे पद्धतीने ह्यांच्यावर आक्रमण करतायत? आपल्याला ह्याला निश्चितपणे कठोरपणे ह्याला दुरुस्त करावं लागेल हे वातावरण. एखादा मुस्लिम समाजाचा आपला बांधव असेल, आपण पाहिलं अखलाकची केस, जुनेदची केस, मगाशी फौजिया मॅमनी त्याचा उल्लेख केला, पुण्यामध्ये सुद्धा जो प्रकार झाला, सुरुवात इनफॅक्ट पुण्याहून झाली हडपसरहून. IT मध्ये काम करणारा एक मुलगा केवळ रस्त्याने जातो आहे हडपसर भागात, केवळ त्याला दाढी आणि त्याची टोपी आहे, नमाजवरनं तो येतो आहे म्हणून त्याला जीव त्याचा घेतला जातो आहे. ही कुठली लोकशाही आहे? हा कुठला असा देश अभिप्रेत होता का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा तुम्हाला मला असा देश अभिप्रेत आहे का की जाती धर्माच्या लोकांचे जीव घेतले जात आहेत? महिलांच्या बाबतीत सुद्धा संविधान म्हणतं की सर्वांना इक्वॉलिटी आहे, मग महिलांना का अत्याचार केले जातात? आज आपण बघतो की आपल्या देशातली महिला सुरक्षित नाही.
महिलांवर रेप्स होतात, ठीक आहे, अनेक लोक बाकीचे करत असतील, पण बी जे पीचे आमदारसुद्धा हे काम करतात. बी जे पीच्या आमदाराला पकडलं जात नाही, पण त्या मुलीच्या वडिलांना मात्र मारहाण करून त्याचा जीव घेतला जातो. मगाशी आपण फिल्ममध्ये पाहिलं, ही कुठली लोकशाही आहे? लहान लहान मुली शाळेत ज्यावेळेला जातात त्यावेळेला आपल्या मनात भीती वाटते, ही मुलगी आपली किंवा नात आपली ही घरी परत सुरक्षित येईल का? 8 महिन्याच्या लहान मुलींवर, कोवळ्या जीवावर ज्यावेळेला बलात्कार होतो आणि त्याच्यावर ब्र देखील आपले पंतप्रधान काढत नाही, एरवी ट्विटरवर आणि सोशल मीडियावर कायम ट्विट करणारे, कायम सोशल मीडियावर स्वतःचा कमेंट टाकणारे पंतप्रधान गप्प बसतात आणि काही ह्याच्यावर कमेंट देत नाही, त्यावेळेला खरोखरीच सुन्न होऊन जातं. काय चाललं आहे, काय कुठल्या टाईपचे प्राईम मिनिस्टर आपण निवडून दिलेत, कशी ह्यांनी आपल्याला भुरळ घातली? ठीक आहे, घातली तर घातली, पण आता आपल्याला हे चित्र बदलून घ्यायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हावं लागेल. राईट टू इक्वॉलिटीबद्दल बरोबर राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आपल्याला आहे. आपण पाहिलं आहे की ह्या देशामध्ये पूर्वीच्या काळात कोणालाही आपली एखादी भूमिका मांडायची असेल, इवन सरकारविरोधात एखादं विधान करायचं असेल, तर आपण मुक्तपणे ते करू शकत होतो. प्रेस ते करू शकत होती, तुम्ही आम्ही करू शकत होतो, एक्सपर्ट्स किंवा विचारवंत ते करू शकत होते, पण आज ते वातावरण राहिलं आहे का? अनेक जणांच्या भाषणातून आलं की दाभोळकरांचं काय झालं, पानसरेंचं काय झालं, कलबुर्गींचं काय झालं, गौरी लंकेशांचं काय झालं. केवळ तुम्ही त्यांच्या विचाराशी विरोधात बोलता म्हणून तुमचा जीव घेतला जातो. काही आपण बोललो तर पाकिस्तानला निघून जा किंवा तुम्ही देशद्रोही आहात ह्या पद्धतीचं विधान केलं जातं. आपण पाहिलं आहे की कोण तुम्ही फेसबुकवर वगैरे ॲक्टिव्ह असाल तर एखाद्याने पोस्ट टाकली काही, परवाच्या दिवशी पवारसाहेबांवर कोण पंकजा मुंडेंसारख्यांनी काहीतरी विधान केलं होतं, त्यांचं वय काय, त्यांचा अनुभव काय, त्यांनी साहेबांबद्दल बोलावं हे जरा विचित्रच वाटलं, म्हणून मी फेसबुकवर एक कमेंट टाकली. एवढा भडीमार शिव्यांचा झाला म्हणजे मला काय माझं मत मांडण्याचा अधिकार नाही का? तुमच्यापैकी पण खूप जणांना अनुभव असेल की आपण काहीही लिहिलं आणि ते त्यांच्या विरोधातलं असलं ते काही बोलू शकतात, पण आपण जर काही बोललो तर मात्र तिथं भडीमार शिव्यांचा होतो. काहीही लिहिलं जातं त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनसुद्धा राहिलं नाही, ही आज आपल्या देशाची शोकांतिका आहे. आपल्या घटनेने काही संस्था निर्माण केलेल्या आहेत आणि संस्थांच्या माध्यमातून सुद्धा एक एक पद्धती आहे, मेथोडॉलॉजी आहे ह्या देश चालवण्याची. प्लॅनिंग कमिशन आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, जवाहरलाल नेहरू साहेबांनी पुढाकार घेतला आणि 5 वर्षाचा प्लॅन ह्या देशाचा झाला पाहिजे, जेणेकरून ॲग्रिकल्चरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, महिलांच्याबद्दल, दलितांबद्दल आपण काय करायचं आहे, काय तरतुदी करायची, ह्याबद्दलचं प्लॅनिंग व्हायचं. अतिशय सुंदर पद्धतीने हे प्लॅनिंग कमिशनचं काम चालू होतं. एवढंच नव्हे पण ऑडिटसुद्धा या कामाचं व्हायचं की आपल्याला जे काम करायचं होतं त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन झाली आहे की नाही, ती बजेट प्रोव्हिजन झाली असेल तर त्याचा डेटा मागून घेतला जायचा आणि सरकार आपलंच आहे म्हणून आपण ऑडिट करायचं असं नाही, आपली चूक असले तर आपण मान्य करून दुरुस्ती केली पाहिजे, ह्या पद्धतीची ती प्रणाली होती. पण प्लॅनिंग कमिशन बंद करून टाकलं आणि आता नीती आयोग सुरू केला. नीती आयोग म्हणजे थिंक टँक, ऑडिट होत नाही, ते जो डेटा देतील तो आपल्या भारतवासियांनी मान्य केलाच पाहिजे. ही कसली लोकशाही? आपण स्वतःला सुद्धा पॅरामीटर्स लावले पाहिजेत, स्वतःचं ऑडिट आपण केलं पाहिजे, कळलं पाहिजे आपण चुकतोय का. पण प्लॅनिंग कमिशन बंद करून टाकलं. RBIचं आपण पाहिलं की डिमॉनिटायझेशनच्या वेळेला वास्तविक RBIला हे माहिती पाहिजे होतं की नेमकं काय होणार आहे, पण RBIला सुद्धा माहीत नव्हतं ह्या पद्धतीचं, किंवा फायनान्स मिनिस्टरला सुद्धा डिमॉनिटायझेशन होणार आहे हे माहिती नव्हतं. ही आपल्या देशाची एक आणखीन एक अजब शोकांतिका आहे. पार्लमेंट जिथं कायदे होतात, जिथं आम्ही सगळे काम करतो, त्या ठिकाणी कायदे होत असताना निश्चितपणे हाऊस चाललं पाहिजे. विरोधी पक्ष असेल तर त्यांनी विरोध केला आणि हाऊस थांबवलं, कामकाज थांबवलं तर आपण समजू शकतो. UPAचं गव्हर्नमेंट असताना तेव्हाच मी नुकती खासदार झाले होते, माझे 2 वर्ष असेच गेले की एकही डिबेट झाली नाही, नुसता आवाजच, आक्रोशच BJP-च्या लोकांचा असायचा आणि हाऊसच चालायचं नाही. पण आता ते सत्तेत आहेत, इथं आम्ही सगळ्यांना हाऊस चालावं असं वाटत असतं, पण मात्र त्यांचेच घटक पक्ष किंवा तेच असं काहीतरी कुरगोडी करतात जेणेकरून हाऊस चालणार नाही.
महत्त्वाचे डिस्कशन्स व्हायचे असतात. नीरव मोदी ज्यावेळेला निघून गेले किंवा विजय मल्ल्या निघून गेल्या, लोन्स खूप मोठ्या प्रमाणात होते, त्याचं काय होणार आहे, आर्थिक व्यवस्था काय आपल्या देशाची आहे, ह्याच्यावर विरोधी पक्षाला त्या ठिकाणी आपली मतं मांडायची होती, पण ती सुद्धा मांडून दिली नाही सत्ताधारी पक्षांनी. ही कसली लोकशाही? ज्युडिशरीच्या बाबतीत सुद्धा पाहिलं तर ज्युडिशरी हा आपल्या लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे. एकमेव ही अशी संस्था आहे की ज्याच्यावर प्रत्येक भारतीय माणसाचा विश्वास आहे, त्या ठिकाणी गेलं तर माझ्या हक्काला मला माझी पायमल्ली होणार नाही, हक्काचं संरक्षण होईल, ह्या पद्धतीचा एक विश्वास सगळ्या लोकांच्या मनात असतो. पण आज आपण जर पाहिलं तर मगाशी ज्याचा उल्लेख केला आणि फिल्ममध्ये सुद्धा पाहिलं, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 4 सुप्रीम कोर्ट जजेस त्यांच्यामध्ये बोलले असतील, ते नक्कीच बोलले असतील की असं असं होतं आहे, हे दुरुस्त करण्याची गरज आहे. पण ज्यावेळेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांचं ऐकतच नाही, त्यांना पर्यायच राहत नाहीत आणि ते मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशवासियांच्या समोर येतात आणि असं सांगतात की ज्युडिशरी जर ह्या पद्धतीने ह्या पुढे चालत राहिली, ह्या पद्धतीनेच कामकाज चालू राहिलं तर लोकशाहीचं काय खरं नाही, ह्या पद्धतीचं विधान त्यांनी केलं. आणि त्यांचे इंग्लिशमध्ये लिहिलेले शब्द फार बोलके आहेत. त्यांनी जे पत्र चीफ जस्टिस ऑफ इंडियाला लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं, द फोर ऑफ अस, 4 जजेस होते ते, द फोर ऑफ अस आर कन्व्हिन्स्ड दॅट अनलेस दिस इन्स्टिट्यूशन, म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशरी ॲज अ होल, इज प्रिझर्व्ड अँड इट मेंटेन्स इक्वॅनिमिटी, डेमोक्रेसी विल नॉट सर्व्हाइव्ह इन दिस कंट्री. केवढं महत्त्वाचं विधान आहे, केवढं बोलकं विधान आहे. आपण तुम्ही मी राजकीय पक्षात आहोत, राजकीय क्षेत्रात आहोत, आपण तर बोलणारच, पण ज्युडिशरीमधले लोक जे एरवी कधीही अशा पद्धतीचं विधान करणार नाहीत, कधीही बाहेर लोकांशी संवाद साधण्याला येणार नाहीत, हे 4 सगळ्यात सिनियर जजेस देशवासियांना हे हा मेसेज देतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण असं हे असं त्यांना का बोलावं लागलं ह्याचा सुद्धा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे की चीफ जस्टिस जे असतात, सरन्यायाधीश जे असतात, मग कुठल्याही राज्याचे असतील आणि सरन्यायाधीश पण असतील, ते ठरवतात की कुठली केस कोणाकडे जाईल. अर्थातच ज्या खूप सिरियस केसेस असतात त्या सिनियर जजेसकडे जातात, त्या थोड्याशा हलक्या असतील त्या ज्युनियर जजेसकडे जातात. जस्टिस लोया हे आपण पेपरमध्ये वाचतोय, TV बघतोय, ह्यांचं जे सस्पिशियस डेथ झालं, ती केस ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात आली त्यावेळेला त्या दिवशी ती खरं तर एखाद्या सिनियर जजकडे जायला पाहिजे होती, पण ती त्यांना न देता ती ज्युनियर जजकडे गेली. आणि म्हणून तेच कारण नाही, पण अशा अनेक कारणं झाली ज्याच्यामुळे त्या जजेसना वाटलं की हे आता बस झालं, आपल्याला लोकांपुढे गेलं पाहिजे. जस्टिस लोयांच्या बाबतीत सुद्धा ठीक आहे, आज बंद झालं आहे त्याच्यावर सगळं, त्याची इन्क्वायरी होणार नाही आहे, पण आपण जरा थोडंसं डिटेल्समध्ये काही जणं गेलात तर आपल्याला लक्षात येईल की जस्टिस लोया ज्या परिस्थितीत निधन पावले, कसे निधन पावले, कोण म्हणतं हार्ट अटॅक आला, कोण म्हणतं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर गेले, कोण म्हणतं त्यांना गाडीतनं नेलं, कोण म्हणतं रिक्षातनं नेलं, कोण म्हण त्यांच्याबरोबर कोणीच नव्हतं, कोण म्हणतं त्यांच्याबरोबर काही जणं होती. आपल्याला कल्पना असेल की पोस्टमॉर्टम व्हायचं असेल तर आपला नातेवाईक त्या ठिकाणी हजर असला पाहिजे, पण नातेवाईकांना बोलवलं गेलं नाही. त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की त्यांच्या कपड्यांवर, कॉलरवर आणि शर्टवर रक्ताचे डाग होते. मग जर पोस्टमॉर्टम झाल्यावर ते कपडे तिथं होते तर मग ते डाग कसे आले? सगळ्या ह्या खूप प्रश्न असे आहेत जे लोकांच्या मनात शंका चुकचुकते की काहीतरी झालं असेल आणि हे का झालं असेल. कारण अतिशय संवेदनशील एक केस जी सोराबुद्दीनची केस आहे, ज्याच्यामध्ये अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे आरोपी म्हणून होते, हे त्यांच्यासमोर होतं. असं म्हटलं जातं की त्यांना 100 कोटी रुपये ऑफर केले गेले होते जस्टिस लोयांना, जे ते घ्यायला तयार नव्हते. ज्या 2 विटनेसेसना, त्यांच्या एका जज मित्राला आणि एका वकील मित्राला त्यांनी सांगितलं, त्यांचंसुद्धा संशयास्पद निधन झालं. एक गच्चीवरनं पडले, बिल्डिंगवरनं, असं पडू शकतं का कोण मला माहीत नाही. आणि दुसऱ्याचं निधन ट्रेनमध्ये झालं, बर्थवरनं पडून, हे 1 वर्षात. हे काय चाललं आहे आपल्या देशामध्ये? आणि जर न्यायव्यवस्थेला ह्या पद्धतीचं
दहशत बसत असेल आणि न्यायव्यवस्था आपलं काम आपल्या पद्धतीने करू शकत नसेल, तर मला वाटतं एकमेव जी संस्था आहे ज्याच्यावर आपल्या सर्व देशवासियांचा विश्वास आहे, ती खरंचच लोकशाहीला आपला धोका निर्माण झाला आहे हे चित्र आपल्यासमोर आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगता येतील, पण आवर्त घेतलं पाहिजे कारण चिठ्ठी पण आलेली आहे. पण आपल्याला सर्वांना निश्चितपणे हे एक आव्हान म्हणून आहे, गप्प बसून चालणार नाही. आज फौजिया मॅमनी काही घोषणा दिल्या, आणखीन कोणी कोणी काय घोषणा दिल्या, परत एकदा आपण घोषणा देऊया, कारण महिलांची महत्त्वाची जबाबदारी आहे. मला वाटतं पवारसाहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने उभारी दिली आहे किंवा आपल्याला एक धीटपणाने उभं केलं आहे, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की या भारत मातेला खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या भावी पिढीला संरक्षित ठेवणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून जाता जाता एक तीन घोषणा देते ज्याच्यासाठी मला माहिती आहे तुम्हाला उत्तर पण माहिती आहे, पुढे तुम्ही काय म्हणायचं आहे. संविधान की रक्षा कोण करेंगे, संविधान की रक्षा कोण करेंगे, मोठ्याने येऊ दे आवाज. देश में बदलाव कोण लाएंगे, ग्रेट. आपण सगळ्यांनी नुसत्या घोषणा देऊन चालणार नाहीत. आदरणीय पवारसाहेब त्यांचं काम अतिशय योग्य पद्धतीने आणि तत्पर पद्धतीने केंद्रात करत आहेत. त्या ठिकाणी सर्व पक्षाची लोकं, अर्थात BJP आपल्याला घ्यायचं नाही, पण सगळ्या पक्षाची लोकं अतिशय पितृसमान साहेबांचा सल्ला घेत असतात. पण आपल्याला एक काम करावं लागेल की दररोज निदान 25 लोकांपर्यंत पोहोचून हे सरकार कसं फसवं आहे, हे सरकार कसं बदललं पाहिजे, ह्या पद्धतीचं काम आपण आजपासून कामाला लागूया. आणि खऱ्या अर्थाने संविधान वाचवायचं असेल, खऱ्या अर्थाने आपल्याला भावी पिढीला वाचवायचं असेल, तर तुमची माझी जबाबदारी आहे ह्या भूमिकेतून आपण काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद.